शहरात परब्रह्म श्री जगन्नाथ भगवान यांची भव्य दिव्य रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेत बलभद्र सुभद्रा देवी व श्री जगन्नाथ भगवान यांना श्रीनारायण यांच्या मूर्तीसह विराजित करण्यात आलं होतं. यात्रेची सुरुवात शहादा सप्तशृंगी मातेच्या मंदिरापासून होऊन लोणखेडा येथील श्री नारायणपुरम मंदिरापर्यंत सदर रथयात्रा काढण्यात आली. यावेळी रथाची आकर्षक सजावट करण्यात आली होती, तर धरणगावचं ढोलताशे लेझिम पथक मिरवणुकीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं. पंचकोशीतील भाविकांची प्रचंड गर्दी यात्रेनिमित्त पाहायला मिळाली. पहिल्यांदाच शहादा शहरामध्ये जो काही भगवान जगन्नाथ महाराजांच्या रथयात्रेला सुरुवात होणार होती, आणि त्या सुरुवात होत असताना आम्ही ज्या ठिकाणी गेलं पाहिजे त्या ठिकाणी येणं म्हणजे आम्ही या आमचं भाग्य समजतो. म्हणून आम्ही आज या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांचे जे काही ढोल पदके, लेझिम पदके किंवा ध्वज पदके, ते ध्वज पदक घेऊन भगवान जगन्नाथ महाराजांच्या भक्तीसाठी या ठिकाणी आलेलो आहे.